पुणे अडलतर्फे पाणी वाचवा संदेश देणारी शोभायात्रा काढण्यात आली. पुण्यातील नवोदित गायकांना हक्काचे व मानाचे व्यासपीठ मिळावे यासाठी सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने सुरू असणाऱ्या पुणे आयडॉल हा उपक्रम सुरू करण्यात आला. या उपक्रमाचे यंदाचे 9वे वर्ष असून यंदा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी वाचवण्याचा संदेश देणारी शोभायात्रा काढण्यात आली. बालगंधर्व रंगमंदिर ते डेक्कन जिमखाण्यापर्यंत ही शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेमध्ये पुणे आयडॉल स्पर्धेत सहभागी नवोदित गायकांबरोबरच संगीतकार सलील कुलकर्णी, गायक किशोर कुलकर्णी, जितेंद्र बुरुक, चंद्रशेखर महामोणी, रेशमी मुखर्जी, अभिषेक मारोटकर आदी नामवंत गायक व संगीतकारांनी सहभाग घेतला. यावेळी पाणी वाचवा संदेश देणारे बॅनर्स, पोस्टर्स यातून जनजागृती करण्यात आली. आमदार विनायक निमण म्हणाले, जीवनासाठी पाणी जसे आवश्यक आहे तसे जगण्यासाठी संगीत, ही भावना रुजवत संगीत उपक्रमातही पाणी वाचवणे व दुष्काळावर मात करणे याचा सदैव विचार व्हावा व ग्रामीण भागातील पाणी टंचाई डोळ्यासमोर आणून शहरातील पाणी सुजाण नागरिकांनी योग्य प्रमाणात वापरावे यासाठी पाणी वाचवा हा संदेश प्रभावीपणे लोकांपर्यंत जाईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.